ज्या मतदारसंघातली एम आय डी सी जी रखडली आहे, राजकीय द्वेषातून रखडली, ती एक मार्गी लावावी. आणि फक्त माझी नाही, माझ्याबरोबर सलील भाऊ आहेत, आराराबांचे चिरंजीव रोहित आबा आहेत, आणि असे अनेक आमदार आहेत राजकीय द्वेषातून त्यांच्या मतदारसंघातल्या एम आय डी सी रखडल्यात, त्या पूर्ण होत नाहीत, सह्या केल्या जात नाहीत, त्यांना विनंती केली, असं द्वेषाचं राजकारण करू नका. युवांचा भवितव्याचा प्रश्न आहे, तो तिथं मार्गी लावा. असे सर्व मुद्दे घेऊन आम्ही सी एम साहेबांना भेटलो. सी एम साहेबांनी असं सांगितलं जे लगेच होण्यासारखे मुद्दे, फी, त्याच्याचबरोबर स्कॉलरशिप, आणि मी मगाशी वाचून दाखवले सर्व मुद्दे, अंगणवाडी सेविका, कॉन्ट्रॅक्ट भरती, आणि हे लगेच या अधिवेशनामध्ये आम्ही लक्ष घालून मार्गी लावतो. एन डी आर एफ प्रमाणे 4 पट एन डी आर एफ ची मदत आमच्या शेतकऱ्याला देऊ, असं त्यांनी आश्वासन तिथं दिलेलं आहे. त्याच्याचबरोबर पंचनामे जे सुरू नाही झालेत, त्याबद्दल 2 दिवसापूर्वी ते बोललेत, अजून सुरू नाही झाले, तरी मी परत एकदा तिथं अधिकाऱ्यांना सांगतो असं त्यांनी सांगितलं आहे. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत झाली बाहेर, आणि त्याच्याचबरोबर एन डी आर एफ नॉमच्या 4 पट मदत ही झाली बाहेर, हे त्यांनी स्वीकारले. आणि अनेक इतर मुद्दे स्वीकारलेत, 1000 रुपयाचा मुद्दासुद्धा त्यांनी स्वीकारला आहे. ते स्वाभिमानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दिलेला शब्द ते पाळतात, आणि आम्हाला विश्वास आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर की हे पद सामान्य लोकांची थट्टा करणार नाही, आणि हे जे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत हे ते मार्गी लावतील. आणि ह्याच्याबरोबर इतरही मुद्दे जे आम्ही सर्वांनी घेतले ते मुख्यमंत्री साहेब या अधिवेशनाच्या आधी मार्गी लावतील असा विश्वास त्यांनी आम्हाला दिला आहे. आणि त्या विश्वासांना मान देत आता आम्ही अधिवेशनातून बाहेर निघालो आहे. आणि उद्यापासून मी, आमचे सर्व संदीप भैया क्षीरसागर असतील, तसंच भुसारा साहेब असतील, अशोक बापू असतील, जयंत पाटील साहेब होते, टोपे साहेब होते, अनिल देशमुख साहेब होते, आपले आव्हाड साहेब होते, हे सगळे माजी मंत्री, आत्ताचे आमदार, हे सुद्धा तिथं उपस्थित होते. त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत, आणि ते सह्याचं पत्र हे सी एम साहेबांना हातात त्यांच्या दिलेले आहेत, वाचून दाखवले प्रत्येक मुद्दे. त्यामुळे त्यांनी हे सगळे मुद्दे मार्गी लावावे, आणि अधिवेशन संपायच्या आधीच इतर विषयांवर चर्चा, राजकीय चर्चा होण्यापेक्षा मुद्द्यावर बोला अशी विनंती आम्ही केली. आणि महाराष्ट्र धर्म हा टिकला व्हायला अशी विनंती आम्ही सी एम साहेबांना केली.